नमस्कार, मी सुमित डोळे. मी दीप्ती डोळे. गेली बरीच वर्ष आम्ही दर दिवाळीला पत्र पाठवण्याचा उपक्रम करतोय. एखादी भावलेली कविता किंवा स्वतःला सुचलेली कविता, अशा कविता आम्ही या निमित्तानं सगळ्यांपर्यंत पोहोचवतो. माझी आजी बरीच पत्र लिहायची. जवळपास 100 वर्षापूर्वीची पत्रही आज तिने जपून ठेवली आहेत. तिच्यामुळं ती आमच्याकडे तो ठेवा आहे. आणि त्यातनंच कल्पना सुचली की आपण पत्र लिहावी. सगळ्यांचे पत्ते 10वी पासआउट होताना घेतले होते, त्यानिमित्तानं सुरुवात झाली. मग फक्त मित्रच का, नातेवाईक, मित्रमंडळी, इतर भेटलेल्या चांगल्या व्यक्ती ज्यांच्यापासून प्रेरणा मिळाली, असे लेखक किंवा सामाजिक कार्यकर्ते, अशा साऱ्यांनाच पत्र लिहायला सुरुवात केली. 1999 पासून हा उपक्रम चालू आहे अव्याहतपणे. मी सुद्धा साधारण 2004 पासून अशी पत्र पाठवतीये आणि लग्नानंतर आम्ही दोघं मिळून एकत्र पत्र पाठवतोय. याची सुरुवात साधारण कविता लिहिण्यापासून होते. मग पोस्टकार्ड्स असतील, इनलँड्स असतील, आणि यावर्षी तर आम्ही असे वेगवेगळे रंगीत कागद घेऊन ते पाठवलेले आहेत. आणि सगळ्यांचे पत्ते आम्ही हाताने लिहितो, त्या कुटुंबातल्या माणसांबद्दल लिहितो, आणि साधारणपणे 400 पत्र आम्ही यावर्षी पाठवलेली आहेत. या उपक्रमामुळं आम्हाला आमच्याच सारखे सुद्धा काही जण पत्रवेडे भेटलेले आहेत. ज्ञानेश्वर फुले आम्ही त्यांच्याकडे परवाच जाऊन आलो, पुण्यात असतात ते, आणि भावसार काका पारोळ्याला असतात जळगावमध्ये, आणि आमचे सांगलीचे प्रताप कुलकर्णी काका, असे सुद्धा पत्रमित्र आम्हाला या निमित्ताने जोडले गेलेले आहेत. आणि प्रकाश आमटे, विकास आमटे, प्रवीण डवणे, असे अशा अनेक मान्यवरांची सुद्धा आम्हाला पत्र त्यांच्या स्वहस्ताक्षरात आलेली आहेत. आम्ही हा जो उपक्रम करतोय त्याला हा जो प्रतिसाद आहे पत्रांचा, हा आमचा आयुष्यभराचा ठेवा आहे. खरं तर आम्ही फक्त आमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला, ओळखीच्यांनाच पत्र पाठवतो असं नाही, तर वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनाही आम्ही या रूपानं जोडून घेतलेलं आहे. आणि तिथंही आमचे नवीन मित्रमंडळी, ताई दादा अनेक तयार झालेले आहेत, नाती जोडली गेलेली आहेत. आणि खरं तर आमची अपेक्षा अशी आहे की या पत्रांना पत्रांनीच उत्तर यावं. तर या दिवाळीत आम्ही नक्कीच अशा आमच्या जीवलगांच्या पत्रांची नक्कीच वाट बघतोय. आणि खरं सांगू का, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर या सगळ्या याच्यात नवीन पत्र मात्र जपून ठेवली जातात. आता दिवाळीमध्ये शुभेच्छांचा खच पडेल, अनेक तांत्रिकपणे त्याला उत्तरही देतील, पण पत्रांना आलेली उत्तरं किंवा पत्र मिळालं म्हणून आलेले फोन हे मात्र आयुष्यभर राहतात. मोबाईल फॉर्मॅट झाला म्हणून जे हरवत नाहीत ना ती पत्र, त्यामुळं हा ठेवा खरंच चिरंतन राहील, चिरंतन राहतो, आणि तो वेगवेगळ्या वेळी आपल्याला प्रेरणा येईल. प्रभातच्या सर्व वाचकांना या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.